आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता माणगाव येथून करण्यात आला. माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन या निष्ठा यात्रेला सुरुवात झाली. माणगाव नमसवाडी येथे परब यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बांबू लागवडीला एमआरजीएसमध्ये बांबू लागवड आम्ही आमदार असल्यामुळेच गेल्या 5 वर्षापूर्वी एमआरजीएसमध्ये बांबू लागवड या ठिकाणी केली. अशा अनेक योजना ज्या शासनाच्या निघत होत्या त्या आम्ही करण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला. आज खरं तर आज आपल्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण दिली आपल्याला माहिती असेल. आज खरं तर ह्या योजना होतात. खरं तर लोकसभेच्या पावानंतर विद्यासाठी काय योजना करायला लागतात तर पैसे लोकांना द्यायचे. आजपर्यंत 1-2 हप्ते मिळतील, परंतु मी तुम्हाला खात्री सांगतो की ह्यानंतर 1 महिन्याला शासनाकडे 45,000 करोड रुपये जर पैसे दिले तर 45,000 रुपये फक्त 1 महिन्यासाठी लागतात. आणि शासनावर 1,00,000 कोटीचा खर्च आहे आणि राज्याचं बजेटच आपल्या 4,50,000 कोटीचा कालचा आमचा अर्थसंकल्प झाला तो 4,50,000 कोटीचा होता, 7 कोटीचा होता, तर 4,50,000 कोटी असतो. Thank you.